म्हणजे WTO यामध्ये या पॉईंटवर आधारित परीक्षेमध्ये एक किंवा दोन गुणांसाठी प्रश्न येत असला शिकवते एक गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो तर त्यावरती आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील किंवा ती संघटना कोणतं काम करते हा भाग आपण आता पाहूया. यामध्ये 1948 पासून गॅट ही जागतिक व्यापाराचं नियमन करणारी एक अनौपचारिक संघटना होती. 12 डिसेंबर 1995 रोजी गट संपुष्टात आले आणले गेले आणि त्याआधी गॅटची जागा जागतिक व्यापार संघटनेने म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO घेतली आणि ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून जगातील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला देखरेख करण्याचं काम ही संघटना करत असते. आता यावरती प्रश्न एक विचारला जाईल का काय असेल बा 1 जानेवारी 1995 रोजी या संघटनेची स्थापना झाली. मग प्रश्न असा विचारला जाईल जागतिक व्यापार संघटना हिची स्थापना केव्हा झाली त्याचं उत्तर मात्र तुम्हाला अशा प्रकारे देता येईल. त्यानंतर तिचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे हा एक प्रश्न विचारला जाईल. तर तिचं मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनिवा येथे असून जगातील 164 देश हे मात्र तिचे सभासद आहे. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे तंट्यांचे निवारण करणे इत्यादी कामे ही संघटना करत असते. भारत तसेच चीन या संघटनेचे सभासद आहेत ही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.